नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचा तडाखा उत्तर भारतालाही बसलाय. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालला भूकंपाचा फटका बसलाय. या नुकसानाचा अंदाज घेण्याचं तसंच नुकसानग्रस्तांना मदतकार्य पोहोचवण्याचं काम आता सुरू झालं आहे. भूकंपानं बिहारमध्ये सर्वाधिक 38 जणांचा मृत्यू झालाय. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 11, पश्चिम बंगालमध्ये 2 जणांचा बळी गेलाय. भूकंपामुळे इमारतींचंही नुकसान झालंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.